Hello students, welcome to the next lecture. This is the 8th lecture in the basic mechanical course, right? Now see here, in the last lecture we have discussed about the Carnot cycle, Carnot theorem and corollary of the Carnot theorem, okay? We have completed that topic. Now in this lecture, actually we are going to focus on the entropy of the system, okay? What is the entropy of the system? That we will discuss here, okay? Actually in the last lecture also we will draw the T versus S diagram, that is temperature versus entropy diagram. But actually what is this entropy that we are going to discuss over here, right? This is the small topic. I think hardly it will take 20 to 25 minutes, okay? So we will discuss this topic. Let's start. Now what is mean by the entropy? If I ask you the first question, what is mean by the entropy, okay? If I tell you this entropy is nothing but the randomness of the system, okay? Generally तुम्ही जर कुठे तरी जर एंट्रॉपी जर विषयी जर वाचला असेल तर तुम्हाला असं सांगितलं जातं की इट इज नथिंग बट द रँडमनेस ऑफ द सिस्टीम, ओके. आता ही रँडमनेस ऑफ द सिस्टीमचा काय मीनिंग होतो? रँडमनेस सिस्टीम मीन्स, आता इथं बघा, फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला एक जर सिम्पल जे आपलं रेग्युलर एक्झाम्पल आहे, मी जर तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल दिलं की एक सिलेंडर आहे, या सिलेंडरच्या वॉल्स काय आहे इथं, नॉन मुवेबल फिक्स वॉल्स आर देअर, अँड लेट्स से आय एम डुईंग द पिस्टन अरेंजमेंट ओवर हिअर, ओके. आता मी इथं जर पिस्टन अरेंजमेंट जर केली तर बघा, सपोज इथं काय असणार आहे, एक काहीतरी तुमचं सिस्टीममध्ये गॅस असणार आहे, लेट्स से. आता मला सांगा, सिस्टीमचे काहीतरी प्रत्येक मॉलिक्युल असणार आहे आणि प्रत्येक मॉलिक्युलला काहीतरी काय असणार आहे, एनर्जी असणार आहे, ओके. लेट मी शो यू दी ब्रॉडर व्ह्यू. लेट्स से सपोज दिस इज अ मॉलिक्युल, ओके. आणि हा जो मॉलिक्युल आहे, ह्या मॉलिक्युलला काहीतरी एनर्जी असणार आहे, ऑब्विसली दिस मॉलिक्युल विल हॅव सम एनर्जी, ओके, राईट. नाव सी हियर, आता या प्रत्येक मॉलिक्युलला एनर्जी असणार आहे आणि ती एनर्जी आपल्या सिस्टीमची एनर्जी असणार आहे आणि ती सिस्टीमची एनर्जी सराउंडिंगवरती वर्क करणार आहे, बरोबर. मग आता बघा, जर सपोज इफ आय वॉन्ट द एक्सपान्शन ऑफ धीस सिस्टीम, इफ आय वॉन्ट द एक्सपान्शन ऑफ धीस सिस्टीम, टेल मी माय डिअर फ्रेंड्स, ऑब्विसली दिस पिस्टन शुड मूव इन द बॅकवर्ड डायरेक्शन, हे पिस्टन बॅकवर्ड डायरेक्शनला मूव व्हायला पाहिजे. बट if I want this expansion to happen, this each molecule will exert a pressure in this direction. Jar mala expansion paije asal tar mala jar more efficiently jar expand karaycha asal tar ya pratyek molecule na ya direction la kay kela paije, energy exert keli paije ki pressure exert kela paije apan manu shakto, barobar. Karan ya pratyek molecule je kay tari energy asnar ahe, it can be kinetic energy of the molecule, okay. Different types of energy ahe, tumchi vibrational energy asal, ji kay internal energy ahe, rotational, translation, right. It can be kinetic energy, okay, macroscopic, microscopic, ja apan sagla energy ahet. Let's say whatever the energy, apan generally fakt energy mhantoy ki he energy jar ya direction la jar act jhali तर इट विल एक्सपांड व्हेरी क्विकली, राईट. पण सपोज असं अज्युम करा की यातले काही मॉलिक्युल आहे की जे ह्या डायरेक्शनला ॲक्ट होत आहे, त्याची एनर्जी ह्या डायरेक्शनला ॲक्ट होते, काही मॉलिक्युलची एनर्जी ह्या डायरेक्शनला ॲक्ट होते, काही मॉलिक्युलची एनर्जी ह्या डायरेक्शनला ॲक्ट होते. तर म्हणजेच काय होतं की सिस्टीममधल्या प्रत्येक मॉलिक्युल ह्या डायरेक्शनला एनर्जी एक्झर्ट करत नाही, त्यामुळं या सिस्टीममधली फक्त काही एनर्जी मी जी आहे की ती काही एनर्जीज माझ्या वर्कसाठी काय करू शकतो, युटिलाइज करू शकतो. क्लिअर होतं आहे का तुम्हाला? म्हणजेच या सिस्टीमचा जेवढा रँडमनेस जास्त असणार तेवढी त्या सिस्टीमची एंट्रॉपी जास्त असणार. क्लिअर होत आहे का? म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर इथं मला ह्या पिस्टनला जर इकडं बॅकवर्ड मूव्ह करायचं असेल तर जेवढे जास्त मॉलिक्युल ह्या डायरेक्शनला एनर्जी लावणार तेवढं क्विकली एक्सपान्शन होणार. पण काही मॉलिक्युल जर ह्या डायरेक्शनला एनर्जी लावत असेल तर ऑब्विसली द एक्सपान्शन इट विल टेक टाईम ऑर इट विल एक्सपांड लेस ॲज कम्पेअर टू टोटल मॉलिक्युल ज्यावेळेस त्याच्यावरती एनर्जी लावत होते, बरोबर. मग एंट्रॉपी म्हणजे काय? की एंट्रॉपी इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ द एनर्जी. म्हणजे आता इथं बघा, ह्या टोटल मी आता काय करतो, सगळ्या मॉलिक्युलची एनर्जी कन्सिडर करतो. लेट से इट इज द टोटल एनर्जी काय आहे, ई आहे, बरोबर. मग या ई एनर्जीपैकी किती एनर्जी माझ्याकडे अवेलेबल आहे की जी ॲक्च्युअल मी वर्क करण्यासाठी यूज करू शकतो, लेट से इट इज अ ई एनर्जी, ओके. म्हणजेच सम पार्ट ऑफ द एनर्जी इज नॉट युटिलाइजिंग इन टू परफॉर्म द वर्क, बट सम पार्ट ऑफ द एनर्जी युटिलाइज टू मेक द वर्क, ओके. म्हणजेच याच्यामधली जी हीट एनर्जी आपण स्पेसिफिकली कन्सिडर करू, की हीट एनर्जी जी तुमच्याकडे अवेलेबल आहे या सिस्टीममध्ये, त्याच्यामधली किती एनर्जी मी वर्क करण्यासाठी परफॉर्म करू शकतो, दॅट पार्ट ऑफ द एनर्जी इज नथिंग बट द एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम, ओके. दॅट इज नथिंग बट द एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम. आता क्लिअर झालं. मग आता इकडं नेक्स्ट जर तुम्ही तुम्हाला सांगितलं, नेक्स्ट जर मी तुम्हाला स्टेटमेंट जर सांगितलं तर नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला असं द्यायचं आहे की एंट्रॉपी जी आहे, एंट्रॉपी इज नथिंग बट एंट्रॉपी इज अ फंक्शन ऑफ हीट इनटू वर्क, ओके. म्हणजे तुमच्या सिस्टीममध्ये जी हीट एनर्जी अवेलेबल आहे त्याच्यामधली किती पार्ट ऑफ द हीट एनर्जी अशी आहे की ती वर्क करण्यासाठी आपल्याला हेल्प करणार आहे किंवा मदत करणार आहे, दॅट इज नथिंग बट द एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम, बरोबर.
याच्यावरनं मी आणखी एक कन्क्लुजन तुम्हाला सांगू शकतो की इन्क्रीज इन द एन्ट्रॉपी इज स्मॉल, द इन्क्रीज इन द एन्ट्रॉपी, इन्क्रीज इन एन्ट्रॉपी, इन्क्रीज इन एन्ट्रॉपी इज स्मॉल, इन्क्रीज इन एन्ट्रॉपी इज स्मॉल, इज स्मॉल व्हेन व्हेन हीट ॲडेड, व्हेन हीट इज ॲडेड ॲट अ हाय टेम्परेचर, हीट इज ॲडेड ॲट अ हाय टेम्परेचर, ॲट हाय टेम्परेचर अँड व्हाईस वर्सा, अँड व्हाईस वर्सा, बरोबर. नेक्स्ट आय कॅन से यू फॉर हे जे मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो दीज आर द इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. फॉर मॅक्झिमम एन्ट्रॉपी, तुम्हाला जर एन्ट्रॉपी जर जास्त पाहिजे असेल तर मिनिमम अवेलेबिलिटी ऑफ, मिनिमम अवेलेबिलिटी, मिनिमम अवेलेबिलिटी ऑफ कन्वर्जन इन टू वर्क, कन्वर्जन इन टू वर्क, म्हणजे तुमची रँडमनेस जेवढी जास्त असणार, ऑब्विसली बघा तुमची रँडमनेस जेवढी जास्त असणार तेवढं जी हीटचं वर्कमध्ये कन्वर्जन आहे ते काय असणार आहे, कमी असणार आहे, बरोबर. बिकॉज इफ युअर एन्ट्रॉपी इज मॅक्झिमम दॅट मीन्स युअर रँडमनेस इज मॅक्झिमम, ओके, अँड इफ रँडमनेस इज मॅक्झिमम दॅट मीन्स यू आर नॉट अप्लाईंग द एनर्जी इन द सेम डायरेक्शन, किंवा ज्या डायरेक्शनला तुम्हाला वर्क करायचं आहे त्या डायरेक्शनला तुम्ही एनर्जी अप्लाय करत नाही सगळे मॉलिक्युल, म्हणजेच रँडमनेस जेवढं जास्त असणार तेवढी तुमची अवेलेबल एनर्जी कमी असणार, आणि अवेलेबल एनर्जी जेवढी कमी असणार तेवढं हीटचं वर्कमध्ये कन्वर्जन काय होणार आहे, कमी होणार आहे. दॅट्स I am saying if a maximum entropy is there, minimum availability of conversion into work, okay. Second me kay mhanu shakto, for minimum entropy, for minimum entropy, minimum entropy maximum availability, maximum availability हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. जर मॅक्झिमम एन्ट्रॉपी असेल तर ऑब्विसली हीटचं वर्कमध्ये कन्वर्जन कमी होणार, पण जर मिनिमम एन्ट्रॉपी असेल तर मॅक्झिमम अवेलेबिलिटी फॉर कन्वर्जन इन टू वर्क, फॉर कन्वर्जन इन टू वर्क, ओके. दिस इज इम्पॉर्टंट, नोट डाऊन दॅट वन, ओके. सेकंड थिंग आय वॉन्ट टू टेल यू दॅट सॉरी, एन्ट्रॉपी इज नथिंग बट द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम, ओके. एन्ट्रॉपी इज अ प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. Actually, we will not prove that how it is a property of a system, but remember this statement. This statement is very important. This entropy is a property of a system. Why I am saying property of a system? Because if you calculate, let me tell you in short. जर तुम्ही एक सिस्टीम ज्यावेळेस स्टेट वनकडनं स्टेट टूला मूव होते आहे, लेट से इट इज मूव्हिंग फ्रॉम स्टेट वन टू स्टेट टू, बरोबर. स्टेट वनकडनं टूकडे सिस्टीम जात आहे, लेट से इट इज गो बाय पाथ ए, पाथ एनं ती मूव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं की आपण सेकंड पाथनं काय केलो, सिस्टीम टूकडनं सिस्टीम वनला गेलो, तर त्याच्यामध्ये चेंज इन एन्ट्रॉपी आहे, दॅट चेंज इन एन्ट्रॉपी इज झिरो. मग आता चेंज इन एन्ट्रॉपी जर झिरो असेल किंवा पाथ एसाठी तुम्ही जर एन्ट्रॉपी कॅल्क्युलेट केली, लेट से एन्ट्रॉपी इज जनरली वी डिनोटेड बाय लेटर एस, ओके, एस लेटरनं आपण डिनोट करतो. लेट से फॉर पाथ ए साठी एस ए एवढी तुमची एन्ट्रॉपी आहे, अँड पाथ बी साठी तुमची एन्ट्रॉपी किती आहे, एस बी आहे. तर एस ए विल बी इक्वल टू एस बी, तुम्ही कोणत्या पण पाथसाठी कॅल्क्युलेट करा, एन्ट्रॉपी विल बी सेम प्रोव्हाइडेड युअर फर्स्ट स्टेट अँड सेकंड स्टेट आर सेम. दॅट मीन्स व्हॉट वी आर सेईंग, युअर एन्ट्रॉपी इज नॉट अ पॉईंट फंक्शन, सॉरी, एन्ट्रॉपी इज नॉट अ पाथ फंक्शन, एन्ट्रॉपी इज नॉट अ पाथ फंक्शन, अँड इट इज अ पॉईंट फंक्शन. ते काय आहे, पॉईंट फंक्शन आहे, क्लिअर होत आहे का. दॅट्स वाय आय एम सेईंग द एन्ट्रॉपी इज अ प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम. जर ते पॉईंट फंक्शन असेल तर इट विल बी अ एक्झॅक्ट डिफरन्शियल, ऑब्विसली इट विल बी एक्झॅक्ट डिफरन्शियल, राईट. हे सगळे पॉईंट तुम्हाला माहित आहे ऑलरेडी, पॉईंट फंक्शन असेल तर इट विल बी एक्झॅक्ट डिफरन्शियल, आणि जर ते पाथ फंक्शन असेल तर ऑब्विसली इट विल बी नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल, क्लिअर होत आहे का. म्हणजे आपण स्टेट टू आणि स्टेट वन मधली एन्ट्रॉपी डायरेक्ट एस बी मायनस एस ए करू शकतो किंवा एस टू मायनस एस वन करू शकतो बिकॉज इट इज अ एक्झॅक्ट डिफरन्शियल, क्लिअर झालं. जसं आपण टेम्परेचर डायरेक्ट टी टू मायनस टी वन करतो बिकॉज इट इज अ एक्झॅक्ट डिफरन्शियल. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर, इम्पॉर्टंट इज दिस स्टेटमेंट, दॅट इज व्हॉट स्टेटमेंट, एन्ट्रॉपी इज नथिंग बट द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम, क्लिअर झालं का. मग आता हे तर आपण बाय डेफिनेशन बघितलं, पण मी तुम्हाला जर विचारलं हाऊ टू कॅल्क्युलेट द एन्ट्रॉपी ऑफ दिस सिस्टीम, ओके, ह्या एक पर्टिक्युलर पाथ आहे, सपोज हा ए पाथ आहे, मग ह्या ए पाथसाठी एन्ट्रॉपी कसं कॅल्क्युलेट करणार, तर ॲज पर क्लॉसेस थेरम, क्लॉसेस गिव दी थेरम, अँड एन्ट्रॉपी जी आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक डिफरन्शिएशन घेतो, आणि ते डिफरन्शिएशन काय आहे, डी क्यू बाय टी टी, ओके, डी क्यू बाय टी. आता डी क्यू बाय टी इज नथिंग बट दी चेंज इन हीट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, ओके. एक कॉन्स्टंट टेम्परेचरला जर तुमचं चेंज इन हीट जर झाली, लेट मी सी हेअर, इफ एन्ट्रॉपी कशी शो करतो, एन्ट्रॉपी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय इंटिग्रेशन ऑफ द डी क्यू बाय टी, ओके, सॉरी, डी क्यू बाय टी. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द एन्ट्रॉपी ऑफ द पाथ, ओके, ऑर एन्ट्रॉपी ऑफ द सिस्टीम. म्हणजे तर स्टेट वनकडनं स्टेट टूला जर तुमची सिस्टीम जर मूव ऑन झाली, तर ह्या स्टेट वनकडनं टूला जाताना जर तुम्ही याच्या ह्या पाथवरती, याचे जे पाथ आहे, ह्या पाथवरती किती हीट एनर्जी चेंज झाला फॉर अ कॉन्स्टंट टेम्परेचर, यू कॅन कॅल्क्युलेट बाय टेकिंग द इंटिग्रेशन डी क्यू बाय टी, ओके. आणि डी क्यू बाय टी जर कॅल्क्युलेट केलं तर इट विल बी नथिंग बट द एन्ट्रॉपी ऑफ द सिस्टीम फॉर दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर, क्लिअर झालं. मग आता याच्यावरती एक क्लॉसियस थेरम इम्पॉर्टंट
इम्पॉर्टंट आहे. इन व्हॉट दॅट क्लॉसियस थेरम स्टेट्स दॅट ॲज पर द क्लॉसियस थेरम इफ युअर सिस्टीम परफॉर्मिंग ॲज पर द क्लॉसियस थेरम लेट मी टेल ॲज पर क्लॉसियस थेरम इफ युअर सिस्टीम परफॉर्मिंग अँड सायकल इफ युअर सिस्टीम परफॉर्मिंग अँड सायकल व्हॉट इज मीन बाय द सायकल लेट्स से सपोज युअर सिस्टीम गोज फ्रॉम स्टेट 1 to 2 स्टेट 1 2 मूव ऑन झालेली आहे अँड परत 2 1 मूव ऑन झालेली आहे म्हणजे 1 2 अँड 2 1 अशा प्रकारे एक सायकल परफॉर्म केलेला आहे अँड लेट्स से की हा 1 2 एक तुमची प्रोसेस झालेली आहे अँड 2 1 एक प्रोसेस झालेली आहे मग याच्यावरती जर तुम्ही टोटल एन्ट्रॉपी जर कॅल्क्युलेट केली इफ यू कॅल्क्युलेट द टोटल एन्ट्रॉपी ऑफ द सिस्टीम टोटल एन्ट्रॉपी तुम्ही कशी कॅल्क्युलेट करू शकता तर ॲज पर क्लॉसियस थेरम द टोटल एन्ट्रॉपी इज नथिंग बट ऑफ द सायकल इज नथिंग बट द इंटिग्रेशन ऑफ द DQ/T ओवर कम्प्लीट सायकल कम्प्लीट सायकलवरती तुम्ही काय करणार DQ/Tचं इंटिग्रेशन करणार देन यू विल गेट द टोटल एन्ट्रॉपी आता इथं बघा मी जर इथं जर एन्ट्रॉपी जर 1 to 2 साठी जर कॅल्क्युलेट केली आणि क्लॉसियस थेरम काय सांगतंय दिस क्लॉसियस थेरम स्टेट्स दॅट इफ यू आर टेकिंग द एन्ट्रॉपी ही एन्ट्रॉपी जर तुम्ही एका सायकलवरती जर कॅल्क्युलेट करत असाल तर ऑब्विसली द समेशन ऑफ द टोटल एन्ट्रॉपी विल बी टू 0 अँड दिस इज नथिंग बट द क्लॉसियस स्टेटमेंट हे काय आहे क्लॉसियस स्टेटमेंट आहे किंवा क्लॉसियस थेरम आहे काय थेरम आहे परत मी सांगतो की जर तुम्ही एन्ट्रॉपी जर कॅल्क्युलेट केली DQ/TT ओवर अ कम्प्लीट सायकलवरती जर DQ/TT जर कॅल्क्युलेट केला तर त्याचे समेशन काय असणार आहे किंवा त्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे 0 असणार आहे म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल इथं बघा मी जर अगोदर जर 1 to 2 साठी जर कॅल्क्युलेट केली एन्ट्रॉपी लेट्स से आय एम कॅल्क्युलेटिंग फॉर पाथ 1 to 2 ऑर प्रोसेस 1 to 2 DQ/TT बरोबर प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 1 आता 2 to 1 साठी पण कॅल्क्युलेट केलं DQ/TT दॅट विल बी इक्वल टू 0 ॲज पर क्लॉसियस थेरम याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 DQ/TT विल बी इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 2 to 1 DQ/TT आणि त्यालाच मी कसं राईट करू शकतो इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 DQ/TT विल बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 DQ/TT ह्या निगेटिव्ह साईन विल ऑब्झर्व चेंज द लिमिट ओके निगेटिव्ह साईनमुळं काय झालं इथं 2 to 1 ऐवजी 1 to 2 झालं बघा आता इथं जर बघितलं तर दोन्ही पाथसाठी एन्ट्रॉपी काय भेटलेली आहे सेम भेटलेले आहे तेच आपण याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की एन्ट्रॉपी इज अ पॉईंट फंक्शन अँड इट इज नॉट अ पॉईंट पाथ फंक्शन इट इज डज नॉट डिपेंड ऑन द पाथ ओके इथून पण ते काय झालेलं आहे प्रूफ झालेलं आहे मग चेंज इन एन्ट्रॉपी आपण डायरेक्टली काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो बिकॉज इट इज अ एक्झॅक्ट डिफरन्शियल इट इज नॉट अ पाथ फंक्शन इट इज अ पॉईंट फंक्शन सो चेंज इन एन्ट्रॉपी जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही डायरेक्ट दोन स्टेटमधला एन्ट्रॉपीचा काय करू शकता डिफरन्स घेऊ शकता S2 - S1 बिकॉज इट इज अ थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी क्लिअर झालं आता नेक्स्ट आपल्याला हेच कॅल्क्युलेट करायचं आहे की हा चेंज कसा तुम्ही कॅल्क्युलेट करणार कोणत्या पण सिस्टीमसाठी कोणत्या पण प्रोसेससाठी हा चेंज इन एन्ट्रॉपी कसा कॅल्क्युलेट करणार ओके देर इज अ व्हेरी बिग डेरिवेशन कॉम्प्लिकेटेड डेरिवेशन इज देअर बट विल नॉट एंटर इन टू दॅट डेरिवेशन आय विल जस्ट गिव्ह यू द एंड रिझल्ट विच आर इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ओके सी हियर आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट चेंज इन एन्ट्रॉपी ओके वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दी ओके वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द चेंज इन एन्ट्रॉपी फॉर क्लोज्ड सिस्टीम ओके ओपन सिस्टीमसाठी आपण कॅल्क्युलेट करणार नाही इट इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड नॉट इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ओके सी हियर आता क्लोज सिस्टीमसाठी मी डिस्कस करतो आहे क्लोज सिस्टीममध्ये कोणकोणत्या प्रोसेस परफॉर्म होऊ शकतात आयसोकोरिक प्रोसेस होऊ शकते आयसोबारिक प्रोसेस होऊ शकते आयसोथर्मल प्रोसेस होऊ शकते देन आयडियाबॅटिक प्रोसेस कॅन बी देअर ऑर पॉलिट्रॉपिक प्रोसेस कॅन बी देअर ओके आता आपण काय करूया लेट्स से कन्सिडर तुमची जी सिस्टीम आहे दॅट सिस्टीम इज ॲट अ स्टेट 1 सिस्टीम कुठं आहे स्टेट 1 आहे ओके लेट्स युअर सिस्टीम इज ॲट अ स्टेट 1 अँड लेट्स से द सिस्टीम इज मूव्हिंग फ्रॉम स्टेट 1 to स्टेट 2 ती सिस्टीम कुठून कुठं जाते स्टेट 1 - 2 जाते आणि आता आपण ही जी चेंज इन एन्ट्रॉपी डिस्कस करणार आहे वी विल डिस्कस फॉर 1 kg मास ओके 1 kg मास सबस्टन्ससाठी आपण काय करणार आहे याला डिस्कस करणार आहे बघा आता स्टेट 1 - 2 गेली लेट्स से की स्टेट 1 ज्यावेळेस तुमची सिस्टीम होती त्याचं प्रेशर P1 होतं व्हॉल्यूम V1 होता टेम्परेचर T1 होतं आणि एन्ट्रॉपी किती होती S1 होती सिमिलरली स्टेट 2 इट इज अ P2 V2 अँड T2 अँड S2 दीज आर दी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज ओके आता जर जनरल केस जर बघितली फॉर जनरल केस म्हणजे मी आता असं म्हणत नाही की इथं आयसोथर्मिक प्रोसेस आहे किंवा आयसोबारिक प्रोसेस आहे किंवा आयसोकोरिक प्रोसेस आहे मी जनरल केस कन्सिडर करतो आहे बरोबर आता जनरल जर केस कन्सिडर केली जर डेरिवेशन आय विल नॉट एंटर इन टू दॅट आय विल डायरेक्टली गिव्ह द एंड रिझल्ट आता डेरिवेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर डेरिवेशन काय सांगतंय की जनरल केस जर तुम्ही कन्सिडर केली तर जनरल केससाठी तुम्ही एन्ट्रॉपी ऑफ द सिस्टीम ऑर चेंज इन द एन्ट्रॉपी सिस्टीम दॅट इज S2 - S1 कसं राईट करू शकता इट इज नथिंग बट द CV दॅट इज नथिंग बट द स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इन टू LN ऑफ P2 by P1 plus CP that is nothing but specific heat at a constant pressure into LN of V2 by V1 किंवा ह्याचं जो फॉर्म्युला आहे त्याला तुम्ही असं राईट करू शकता S2 - S1 = CP into LN of
T2 by T1 minus R into R is nothing but the gas constant, you know that, into ln of P2 divided by P1. Okay, this is the very large formula because we are considering the general case. Okay, general case upon consider kelila ahe tyachyamule tyachyamade saglyas goshti include zalele ahe ha general formula ahe mata tumhala ek specific process jar vicharli suppose isochoric process kiwa isobaric process mata specific for process sathi tumhi kasa calculate karnar ha ekach formula lakshat theun tumhi calculate karu shakta kasa baga ata laksha dya. Suppose I want to calculate the change in entropy for the isochoric process. Mala kay karayacha ata isochoric process sathi mala kay karayacha ahe change in entropy calculate karayacha ahe. Ma sanga isochoric process sathi mhanjes kay asnar ahe, volume will be constant. Isochoric process mhanje kay ahe, volume constant ahe, ani volume jar constant asel tar mala sanga ideal gas cha equation kay ahe tumcha ka. Ideal gas equation says that PV is equal to R into T. मग मला सांगा PV इज इक्वल टू R आहे, आर टी आहे, व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि R तर तुमचा ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का P इज इक्वल टू T और इज इक्वल टू कॉन्स्टंट, किंवा मी असं म्हणू शकतो P1 डिवाइड बाय P2 इज इक्वल टू T1 डिवाइड बाय T2. बरोबर. आता बघा हे जनरल इक्वेशन बघा, हा जो P2 बाय P1 आहे याला मी इथनं रिप्लेस करू शकतो T1 बाय T2 नो. बरोबर. त्याच्यानंतर V2 बाय V1, आता बघा हा जो फर्स्ट जो फॉर्म्युला आहे जनरल केसचा V2 बाय V1 म्हणतोय, पण तुमचा आयसोकोरिक प्रोसेस आहे तर V2 इज इक्वल टू V1 असणार आहे, आणि V2 इज इक्वल टू V1 आहे तर हा V2 बाय V1 काय भेटणार आहे, इट विल बी इक्वल टू 1. आणि हा V2 बाय V1 जर 1 असेल तर ऑब्विसली ln ऑफ 1 काय असणार आहे, 0 असणार आहे. सो आता लेट मी राईट, आय विल कन्वर्ट दॅट जनरल फॉर्म्युला इन टू फॉर आयसोकोरिक प्रोसेस. ओके, आयसोकोरिक प्रोसेससाठी त्याला आपण कन्वर्ट करूया. सी हियर, S2 मायनस S1 इज इक्वल टू काय सांगितलं होतं आपण, CV into ln of P2 by P1 plus CP into ln of V2 by V1. बरोबर. आता बघा CV into ln of आता P2 by P1, या P2 by P1 ला इतना मी काय राईट करू शकतो T2 by T1. बरोबर. प्लस CP into ln of V2 बाय V1. आता आयसोकोरिक प्रोसेस असेल तर ऑब्विसली व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, मग V2 बाय V1 काय असणार आहे, 1 असणार आहे. सो ln ऑफ 1 विल बी इक्वल टू 0, सो दिस टर्म विल बिकम 0, राईट. म्हणजेच मी काय लिहू शकतो, S2 मायनस S1 इज इक्वल टू CV इंटू ln ऑफ T2 बाय T1. दिस इज द फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ विच यू कॅन कॅल्क्युलेट द चेंज इन एन्ट्रॉपी इन विच प्रोसेस, इन द आयसोकोरिक प्रोसेस. क्लिअर झालं. आता नेक्स्ट डिस्कस करूया फॉर आयसोबारिक प्रोसेस. बरोबर. नेक्स्ट इज फॉर आयसोबारिक प्रोसेस. ओके, सी हियर, फॉर आयसोबारिक प्रोसेसची काय स्पेशालिटी आहे, फॉर आयसोबारिक प्रोसेस युअर प्रेशर विल बी कॉन्स्टंट. ओके, आता मला सांगा प्रेशर कॉन्स्टंट असेल तर आपल्या काय अवेलेबल आहे, PV इज इक्वल टू RT. तुमचं प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर काय, कॅन आय से दिस R इज कॉन्स्टंट, सो आय कॅन से दिस V इज इक्वल टू T इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि V इक्वल टू T इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर आय कॅन से V1 बाय V2 इज इक्वल टू T1 बाय T2. बरोबर. आता बघा जनरल फॉर्म्युला काय आपला, द जनरल फॉर्म्युला सेज दॅट S2 minus S1 is equal to CV into ln of P2 by P1 P2 by P1 plus CP into ln of V2 by V1. आता इथं बघा आयसोबारिक प्रोसेस आहे, म्हणजे P2 इज इक्वल टू P1 आहे, दिस म्हणजेच हा P2 बाय P1 काय बनणार आहे, इट विल बिकम 1, अँड ln ऑफ 1 काय असणार आहे, 0 असणार आहे. सो दिस फर्स्ट टर्म विल बिकम 0 प्लस CP इंटू ln ऑफ, आता V2 बाय V1 ला काय पुट करू शकतो मी, V2 बाय V1 आय कॅन पुट ॲज अ T2 बाय T1 बिकॉज इट आयसोबारिक प्रोसेस. सो जर चेंज इन एन्ट्रॉपी जर बघितली फॉर आयसोबारिक प्रोसेस, इट विल बी CP इंटू ln ऑफ T2 बाय T1. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ विच यू कॅन कॅल्क्युलेट द चेंज इन एन्ट्रॉपी फॉर आयसोबारिक प्रोसेस. क्लिअर झालं. नेक्स्ट प्रोसेस वी हॅव टू डिस्कस, दॅट इज नथिंग बट द आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेसची काय स्पेशालिटी आहे, फॉर आयसोथर्मल प्रोसेस वी नो दॅट PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, PV इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो आय कॅन से P1 V1 इज इक्वल टू P2 V2. ओके, आय कॅन से लाईक दॅट. मग आता P1 V1 इक्वल टू P2 V2 जर असेल तर आय कॅन राईट P1 बाय P2 इज इक्वल टू V1 बाय V2. बरोबर. ओके, सी आता जनरल फॉर्म्युला काय आपला, दॅट जनरल फॉर्म्युला, सेकंड जनरल फॉर्म्युला बघा. सेकंड जनरल फॉर्म्युला काय आहे, CP इंटू ln ऑफ T2 अपॉन T1 मायनस R इंटू ln ऑफ P2 बाय P1. आता इथं लक्ष द्या, हा जनरल फॉर्म्युला जर तुम्ही जर घेतला, सपोज आय एम रायटिंग दॅट फॉर्म्युला ओवर हिअर, S2 मायनस S1 इज इक्वल टू CP इंटू ln ऑफ T2 बाय T1 मायनस R इंटू ln ऑफ P2 बाय P1. बरोबर. आता इथं लक्ष द्या, आयसोथर्मल प्रोसेस आहे, म्हणजे अगेन मी काय म्हणू शकतो, टेम्परेचर इज कॉन्स्टंट, आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर ऑब्विसली दिस T2 बाय T1 विल बिकम 1, अँड T2 बाय T1 जर 1 झाला तर ln ऑफ 1 बिकम 0, सो दिस टर्म विल बिकम 0, राईट. प्लस सॉरी मायनस, इट विल बिकम मायनस R इंटू
ln ऑफ आर इंटू ln ऑफ पी टू बाय पी वन. आता इतना मी पी टू बाय पी वन ला काय पुट करू शकतो, आय कॅन राईट एज अ व्ही टू बाय व्ही वन. आता इथं बघा, इफ आय ॲब्झॉर्ब दिस मायनस साईन, दिस ln ऑफ इट विल बिकम आर इंटू ln ऑफ व्ही वन बाय व्ही टू. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट द एन्ट्रॉपी फॉर द आयसोथर्मल प्रोसेस, चेंज इन एन्ट्रॉपी फॉर द आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आय थिंक तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. नेक्स्ट, इफ आय डिस्कस विथ यू फॉर द ॲडॅबॅटिक प्रोसेस, मी नेक्स्ट मी जर ॲडॅबॅटिक प्रोसेससाठी जर डिस्कस केलं चेंज इन द एन्ट्रॉपी, मला सांगा चेंज इन एन्ट्रॉपीचा जो किंवा एन्ट्रॉपी कॅल्क्युलेट करण्याचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, दॅट एन्ट्रॉपी इज नथिंग बट द इंटिग्रेशन ऑफ डी क्यू बाय टी. आता हा डी क्यू काय आहे, चेंज इन द हीट एनर्जी. ओके, चेंज इन द हीट एनर्जी, चेंज इन हीट. आणि मला सांगा इफ इट इज अ ॲडॅबॅटिक प्रोसेस, ऑब्विसली चेंज इन हीट विल बी इक्वल टू झिरो. अँड चेंज इन हीट जर झिरो असेल तर ऑब्विसली आय विल से एन्ट्रॉपी इज झिरो. आणि एन्ट्रॉपी जर झिरो असेल तर ऑब्विसली चेंज इन एन्ट्रॉपी पण काय असणार आहे, इट विल बी झिरो. सो दिस इज द वे यू कॅन थिंक विथ द हेल्प ऑफ द जनरल फॉर्म्युला. म्हणजे जनरल फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर तुम्ही इझिली काय करू शकता, चेंज इन एन्ट्रॉपी फॉर डिफरंट प्रोसेसेस इझिली काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ओके, नेक्स्ट वील डिस्कस फॉर द पॉलीट्रॉपिक प्रोसेस. ओके, आता पॉलीट्रॉपिक प्रोसेससाठी आपण कसं कॅल्क्युलेट करू शकता, अगेन जसं आपण लास्ट सगळ्या प्रोसेससाठी बघितलं तसंच आपण पॉलीट्रॉपिक प्रोसेससाठी कॅल्क्युलेट करू शकता. इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट द चेंज इन एन्ट्रॉपी फॉर द पॉलीट्रॉपिक प्रोसेस, यू कॅन कॅल्क्युलेट बाय दिस फॉर्म्युला, सी व्ही इंटू एन मायनस गॅमा डिवाइड बाय एन मायनस वन प्लस ln ऑफ, सॉरी नॉट, इट इज नॉट अ प्लस, इट इज इंटू ln ऑफ टी टू डिवाइड बाय टी वन. ओके, दिस इज द फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ विच यू कॅन कॅल्क्युलेट द चेंज इन द एन्ट्रॉपी फॉर पॉलीट्रॉपिक प्रोसेस. क्लिअर झालं, तुम्हाला माहिती n इज नथिंग बट द पॉलीट्रॉपिक इंडेक्स अँड दिस गॅमा इज नथिंग बट द ॲडॅबॅटिक इंडेक्स, राईट. सो ऑल अबो व्हॅल्यूज आर फॉर द 1 kg मास. ओके, आपण ज्या पण व्हॅल्यूज आत्तापर्यंत बघितले ह्या सगळ्या आपण अगोदर सुरुवातीला कन्सिडर केलं होतं की आपण सिस्टीममध्ये काय करतो आहे, 1 kg माससाठी डिस्कस करतो आहे. ओके, आता मी जर तुम्हाला इथं जर शो केलं, इफ यू सी हिअर क्लिअरली, आपण इथं डिस्कस केलं होतं की ज्या पण आपण चेंज इन एन्ट्रॉपी कॅल्क्युलेट करतो आहे, वी आर कॅल्क्युलेटिंग इट फॉर 1 kg मास. ओके, क्लिअर झालं. त्याच्यानंतर दिस इज द ऑल अबाउट द एन्ट्रॉपी. ओके, हे सगळं एन्ट्रॉपीचं डिस्कशन आहे. ॲक्च्युली एन्ट्रॉपी देर इज अ लॉट ऑफ डिस्कशन इन द एन्ट्रॉपी, बट देर इज नॉट इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्यू. ओके, सो वॉट आर द टॉपिक्स दॅट important from the exam point of view, I discuss with you. And next, at the last, I want to discuss with you just the third law of the thermodynamic, and that is the statement of the third law of the thermodynamic, which is related to the entropy. Mata third law, apan teen law already baghitle, zeroth law of the thermodynamic, first law of the thermodynamic, and second law of the thermodynamic. Now this is the number 4th, and it is nothing but the third law. Okay, third law of thermodynamic. What this third law states, this third law of the thermodynamic as a statement important ahe. What this statement says that actually it is given by the Nernst. Okay, Nernst is the scientist who give this statement, who gave this statement, and the statement is the entropy of all perfect crystalline solids is zero at absolute झिरो टेम्परेचर. याचा अर्थ काय होतो आहे की ॲब्सोल्यूट झिरो जर टेम्परेचर तुमच्या सॉलिडचा असेल, इफ देर इज अ सॉलिड हॅविंग ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, देन इट्स एन्ट्रॉपी इज परफेक्टली झिरो. आणि एन्ट्रॉपी झिरो आहे म्हणजेच काय आहे, तुम्ही मॅक्झिमम हीट एनर्जीला वर्कमध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, दिस इज नथिंग बट द थर्ड लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक. इट इज अ व्हेरी इझी लॉ, त्याच्या दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, बट जस्ट रिमेंबर दिस स्टेटमेंट दॅट कॅन बी आस्क इन द एक्झाम. ओके, सो दिस वॉज द लिटल डिस्कशन ऑन द एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपीमध्ये जास्त डिटेल जाऊ नका. ओके, इट इज नॉट अ इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, पण जे काही मी तुम्हाला इतकं डिस्कशन सांगितलं आहे, एन्ट्रॉपीचे डेफिनेशन असेल, त्याला कसं कॅल्क्युलेट करायचं, क्लॉसियस थेरम असेल, क्लॉसियस ॲज पर क्लॉसियस थेरम कम्प्लिटली सायकलवरती तुमचे एन्ट्रॉपी काय असणार आहे, झिरो असणार आहे. ओके, अँड डिफरंट प्रोसेससाठी जे आपण चेंज इन एन्ट्रॉपी कॅल्क्युलेट केलेलं आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सो दिस इज कम्प्लीट डिस्कशन इन दिस लेक्चर. आणि हा थर्ड लॉचं जे स्टेटमेंट आहे, दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो दिस वॉज द कम्प्लीट लिटल डिस्कशन ऑन द entropy of the system, right? So this is the nothing but the end of the thermodynamics thermodynamics part. Okay, thermodynamics apan kahi part end kelela ahe, mi kahi part ka mhantoy because heat transfer is also the part of the thermodynamic only. Okay, so jo tumcha syllabus to madla jo first topic kay zalela ahe, finish zalela ahe, jo next topic ahe that is nothing but the heat transfer. Okay, first hota tumcha thermodynamic, this has been finished. Now heat transfer jo ahe, from the next lecture we will start that heat transfer. Okay, heat transfer madhe actually aplyala teen modes baghayche ahe heat transfer che. Heat apan kon kon tya mode na transfer karu shakto, that is conduction, convection and radiation. Okay, he teen mode of transfer aplyala baghayche ahe detail madhe in the heat transfer topic. Okay, so we'll stop here and we'll meet in the next. Okay, so thank you.